पन्ना घेतलंय ना सगळं? हो मी घेतलंय. तुम्ही मानसी घेतलं? हो 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 घेतलंय. बापरे नाही केवढं ऊन आहे. हो ना डोकं दुखायला लागेल. अगो बाई रिक्षा मिळणार आहे का? मिळेल मिळेल. रिक्षा गेली. ती बघ काय झालं ग. रिक्षा मिळत नाहीये. अच्छा नाही पण खूप ऊन आहे ना या अशा उन्हात ना रिक्षावाले येतच नाहीत. हो ना. अरे बापरे आता तुम्ही कसं जाणार? तेच कळत नाहीये कसं जायचं. थांबतो आता येईल रिक्षा. त्यापेक्षा मीच सोडते ना तुम्हाला. कशाला काही सोडायची वगैरे गरज नाहीये. इथंच आहे वडाचा पण माई आपण जाऊ का? तू सोडशील आम्हाला? ऑफकोर्स माई. कशाला अगं पन्ना काकू कुकी म्हणालाय ना माईला उन्हात ना नका नेऊ खूप ऊन आहे बघ. आणि तसं पण आपण चौघी जणी आहोत. रिक्षा करायचीच झाली तर दोन रिक्षा करायला लागतील. आता ही सोडते तर जाऊया ना हिच्या बरोबर. आपण जाऊ चालत पटकन. अग पन्ना काकू कशाला बोलत बसतो आपण. मी जाते आणि पटकन कार घेऊन इथे येते. तुम्ही इथेच थांबा. आलेच मी. हे अप्पू दाखवते तेवढी साधी नाही. तिच्या मनात वडाची पूजा करण्याचं आलंय म्हणजे ती काहीही करून आज पूजा करण. उगीच नाही एवढी साडी वगैरे नेसून तयार झाली. चल चल माई ये. पन्ना काकू बस. मी इथे तुमच्या सगळ्यांबरोबर थांबलं तर चालेल ना? हो थांब तू. पण अगं कशाला उगाच का तुला थांबायची इथे? अगं माई मला आवडतं असं तयार होऊन सगळे रिच्युअल्स करायला. आणि आता ना मला ह्या सगळ्या रिच्युअल्सचा इम्पॉर्टन्स कळलंय. आधी मी काही केलं नाहीये ना हे सगळं. आता करायचं. चला करूया पूजा. ए माई दे मी पकडते. देवा मला पण सगळी पूजा करायची आहे खडूसच्या लॉंग लाईफ साठी. प्लीज प्लीज. अय्या फुलं. अगं फुलं तर घेतली होती ना आपण. अगं नाही बहुतेक ना ती राहिली फ्रीज मध्ये. बघितलं म्हटलं होतं तरी थांब आणते. ए बाळा 5 रुपयाची फुलं दे. हो हे घ्या. राहिली ना काकू राहू दे. हा घ्या नशीब होता इथे. माई काय झालं? अगं सावकाश माई. काही नाही ग दगड लागला. दे इकडे दे इकडे मी पकडते दे. चल चला फेऱ्या मारू. ए गो काय झालं वहिनी? वहिनी काही नाही काही नाही. खूप ऊन आहे ना जरा गरगरत आहे. हातात इकडे माझ्या. तुला सांगितलं होतं ना मानसी उपास करू नकोस म्हणून. काहीतरी खाऊन घेणे तर दूध पी पण ऐकायचं नाही माझं. आता कशी बाळणार फेऱ्या? अहो रात्रीनं वरून खूप रडत होता. माझी झोपच नाही झाली म्हणून त्रास होतोय. बाकी काही नाही हळूहळू मारते मी. पण मी आहे ना. मी मानसी वेणीला हेल्प करेन तिचा राउंड कम्प्लीट करायला. ओके मला पकडून राहा.
अप्पू हे काय? अगं तुझ्या या हातातल्या द्रुमालाचा दोरा मानसी वहिनीच्या सुताबरोबर झाडाला गुंडाळला गेलाय. पूजा करायची बघ, देवाने तुझ्याकडनं पूजा करवून घेतली. आता नमस्कार कर, झाली पूजा. देवा, खडूसला नेहमी सेफ ठेव आणि हेल्दी ठेव. चला वाण देऊया आपण. हो हो, वाण दे. हे तुम्ही आता हे नक्की काय केलं? अग, ह्याला वाण देणं म्हणतात. इथे जेवढ्या बायका येतात ना, त्यांना सवाशेणींनी हे वाण द्यायचं असतं. अग पण एक मिनिट, दान बाहेरच्या कुठल्या तरी व्यक्तीला द्यायचं ना. आपणच आपल्याच घरातल्या बायकांना दान दिलं तर त्याला काही अर्थच नाही. सी, दान हे नेहमी कुठल्या तरी गरजू माणसाला, म्हणजे एखाद्या निडी व्यक्तीला दिलं तर त्या व्यक्तीला त्याचा काहीतरी उपयोग होतो ना. माझा बाबा हे मला नेहमी सांगतो. अग हे वाण आहे, वाण. दान काय वाण काय, एकच झालं ना ते. आपण अशा कुठल्या तरी व्यक्तीला ते वाण दिलं पाहिजे ज्याला त्याची गरज आहे किंवा ज्याला त्या गोष्टीचा उपयोग होईल. हो ना, आपणच आपल्याच घरातल्या बायकांना वाण दिलं तर उपयोग काय? एक मिनिट वहिनी, देतेस? हो. हे घ्या, हे आमचं वटपौर्णिमेचं वाण. नमस्कार. बरोबर आहे तुझं, आपल्या आपल्यातच वाण देण्यापेक्षा गरजू बायकांना दिलं तर ते खरं वाण. चला आपण पण वाण देऊ. हो.